पांडुरंगजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. पांडुरंगजी रसा यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. मी लक्ष्मणजी पाटील यांना विनंती करतो की आपले सुभाष साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करावा. मास्टर स्टार्ट केले जाईल ज्या ठिकाणी आपण पाहाल जांबरुख आणि अंजरुण संघ, तर दुसरीकडे झेनित खोपोली. मॅचला स्टार्ट केलं जाईल. स्वागत आपण यानंतर जरूर करूयात, पण मॅच कडे आपण वळणं खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल या ठिकाणी पडला जाईल. भरतजी झुंजारराव यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. मी आदरणीय आमचे यशवंतजी पाटील यांना विनंती करतो की आपला सुभाष साहेब सन्मान करावा ही विनंती. मनोहरजी महादूर असा यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. मनोहरजी महादूर असा साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद मनीष. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज खऱ्या अर्थानं 20 मार्च 2022 आणि संत तुकाराम महाराज बीज आज आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर असं म्हटलं जातं, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि इथे मात्र आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट मित्र मंडळ चिंचवली गोहे पुरस्कृत एकता ट्रॉफी 2022 दिवस रात्रीची स्पर्धा. आज या स्पर्धेतील तिसरी रात्र मैदानावरती सुरू झाली आणि तिसऱ्या रात्रीतील पहिलाच सामना जांबरुंग प्लस अंजरुण आणि त्यांच्या विरोधात झेनित विपक्ष खालची गोपोली. इथे हा फटका पसला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. हा झेल कॅरी केला जातोय. चांगलं जज केलं या चेंडूला. खरं तर कठीण असलेला झेल सोपा केला आणि तदनंतर टिपलेला हा झेल. पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय मोतासिम या फलंदाजाच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या झेनित प्लस खालची कोपोली या संघाला. थँक्यू डीजे सन्मान. या ठिकाणी आमचे अंकेजी तांबडे साहेब जे आमचे सावरलीच्या मांडीवर या ठिकाणी उपस्थित झालेत. मांडीवर आपण विनंती करूया. दादा पण मुख्य व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. कोल्हापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष सन्मानीय प्रशांतजी खाडेकर या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती. नक्कीच, मी देवानंद पाटील युवा उद्योजक आहेत चिंचवली गोहेचे, त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय. धावफलकावरती धावा 8 असताना शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून आपण पाहतोय. दोनगाव एक संघ अशा पद्धतीनं आज आपण सामने बघणार आहोत. खरं तर चांगल्या चांगल्या टीम आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती नक्कीच अतिथी मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय. रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य नरेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत इतर त्यांचे सहकारी, त्या सगळ्यांना आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. पहिलं षटक हाताळतो गोलंदाज अजिंक्य रसाल, मात्र स्ट्रायकर एंडवरती नवीन येणारा फलंदाज सुनील पुरी असेल. भागीदारीची गरज आहे. 4 षटकांची मॅच, चांगल्या मॅच होतील ही अपेक्षा आहे. आणि दोन्ही टीमला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊयात. राईट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने आतमध्ये आला होता. इन स्विंगर हा चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र होतोय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंत्य धाव फलकावरती धाव आहेत 1-8. जेवा इतिहासी नगवी ने सरदार.
धन्यवाद डीजे ऑपरेटर। ग्रुप ग्राम पंचायत होनाळचे माजी सरपंच सन्माननीय प्रवीण शर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत असेल। साहेब आपणास मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती आसन असून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। तसेच दशरथ पाटील मॅन फ्रॉम काटरंग यांना सुद्धा आमची विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती आसन असून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। दुसऱ्या षटकाला या ठिकाणी मात्र सुरुवात होईल। 8 धाबा धावफलकावरती आजचा लॉट्स जर आपण पाहिलं तर पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे। जांबरुक प्लस अंजरुण आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करतो झेनित प्लस खालची गोपोली। दुसरी मॅच असेल पर्ली प्लस देसाई पाडा आणि त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं संघर्ष करेल लवजी प्लस शेकिन जिंजवली। तिसरा सामना असेल सावरोली वडवल त्यांच्या विरोधात पेन पूर्व विभागातील सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारे दोन संघ नानेगाव आणि त्यांच्या जोडीला असेल तो बोरगाव। आणि शेवटची मॅच पोसरी चांभारली प्लस वाशिवली काटरंग। अशा लढत्या आपण आजच्या रात्रीमध्ये बघणार आहोत। पहिली मॅच सुरू आहे, पहिलं षटक संपन्न झाले, धावफलकावरती धाव आहेत 1-8। भागीदारीची गरज आहे। गोलंदाज येतोय अनु, हा चेंडू पुढ्यात टाकला होता त्यावरती काळा प्रहार, सरळ बॅटचा फटका, सरळ साइड स्क्रीनच्या वरतून येतोय षटकार। आज दिवस मंगवला साई दुर्गे मेरी पर्ली देसाई पाडा असा आपण उल्लेख केला, पण देसाई पाडा या संघाच्या जागेवरती खरे तर भातान संघ केलेल अकू टप्प्याचा चेंडू, खरे तर अगदी वेगाना फटका मारायचा होता पण संपर्क नीटसा झाला नाही। एकच धाव प्राप्त होईल एका धावेच्या साह्यानं, धावसंख्या होते धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती। अनु खांडेकर मला वाटते गोलंदाजी मार्कवरती आहे। दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, जांबरुंग प्लस अंजरुण अशा दोन संघातून चुनिंदा खेळाडू घेऊन मैदानावरती उतरलाय। टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय। बॅटिंग करतोय खालची खोपोली प्लस झेनित, स्क्वेअर कट करायचा होता, तितकंसं सोपं नसतं या फटक्याला कन्वर्ट करणं, कारण ज्या गतीनं चेंडू येतो ती गती तुम्हाला त्या गतीवर व्यवस्थित टायमिंग करणं फार गरजेचं असतं, पण तसं घडलं नाही। चेंडू विसावला तो इष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल 1-15 या धावसंख्येवरती। इथे हा फटका समोरच्या दिशेने फटका बसला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कोणतीच चूक क्षेत्ररक्षकांकडून केली जात नाही। हा झेल टिपला जातो वैभव या क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या खालची खोपोली प्लस झेनित या संघाला 15 या धावसंख्येवर। खरं तर प्रोपरायटर आहेत, प्रोपरायटर उमेश वरगडे आणि ऑपरेटर आशिष, फार चांगले ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही या परिसरात त्यांची क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहत आलो आहे आणि तदनंतरच आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत अगदी क्वालिटीसह पोहोचतोय, त्यांनासुद्धा शुभेच्छा असतील। इथे हा चेंडू एष्ट्यांच्या वरून गेला, खरं तर वेगवान चेंडू होता, विसावला इष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं षटक मोठं षटक शोधलं जाईल, पण त्यानंतर काय कमबॅक करतो हा गोलंदाज अनु खांडेकर। इथे हा चेंडू उडवला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडस फंबल पाहायला मिळालं, एकेरीला परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न झाला, तुतू मेमे आणि मैदानाच्या आतमध्ये ही गपलत, चुकीला माफी नाही, कॉलिंग नव्हती, संभाषण नव्हतं, तालमेल नव्हता आणि त्या कारणास्तव भागीदारीची गरज असताना महत्वाच्या क्षणाला तिसरी विकेट गमावली जाते।
जगत है। धावा संख्या झाली आहे 22। खरं तर आमच्या समवेत राज पाटील सर आहेत 37 स्कोरर, एक ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची कामगिरी सातत्यानं आम्ही या परिसरात पाहत आलो आहे। फार चांगली स्कोरिंग, त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील। अजून एक चांगला स्ट्रोक, पण फटका पसला, एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये। काही काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत, हा झेल कॅरी केला जातो। अजून एका विकेटचं पतन, धावा येतात मात्र विकेट गमावले जात आहेत झेनिथ कोपोली संघाकडून। थँक यू डीजे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला अंकित। 22 या धावसंख्येवरती चौथ्या विकेटचं पतन झालंय। खरं तर षटकार आला होता, तदनंतर असं वाटलं होतं हा फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळ करेल, पण त्यानं विकेट गमावली कारण गोलंदाज हुशार निघाला। शॉर्ट ऑफ प्लेन जरूर होता, पण त्यावरती गती कमी केली होती। उलट्या हातानं तो चेंडू फेकला होता, आपण रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकाल, आणि त्या कारणास्तव फटका पसला। हा चेंडू वेगवान, त्यावरती हा तडाखा क्षेत्ररक्षक आहेत। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा झेल कॅरी केला जातोय। लगातार दुसरी विकेट प्राप्त करतोय गोलंदाज संदेश पाटील। शेकिन चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला असेल लवजी। अखुल टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढला, क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आलेत। उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते फक्त एक सिंगल। एका धावेच्या मदतीनं फलंदाज चंद्रकांत आपल्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं करतोय। एक धाव लागते धाव फलकावरती एका धावेच्या सहाय्यानं। संघाची धावसंख्या 23। 23 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय। निम्मा संघ परतवलाय माघारी खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून। चार षटकांची मॅच आहे, चांगल्या संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय। मी उपस्थित प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो। या गावातील ग्रामस्थ सुद्धा मी कालच्या रात्रीपासून अनुभव घेतोय, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय। एकता ट्रॉफी 2022 फार चांगली स्पर्धा आहे, सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी हा 28 या स्पर्धेच्या माध्यमातून। इथे हा चेंडू यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका होता, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत। एकच धाव मात्र या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती। काल धावा होताना पाहिले त्या धावा चेस सुद्धा झाल्या,
कधी कधी लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण पाहिलं, पण ज्या ज्या वेळेला कमी धावा होतात त्या त्या वेळेला ते मॅच फार चांगली होते, कदाचित तशी मॅच असावी। इथून पुढे फलंदाजांचे एक दोन मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करून देतील खरं तर जांबरुंग प्लस अंजरुणी या संघासाठी। राईट आर्म राऊंड द विकेट ना चेंडू फेकला होता त्यावरती कडा प्रहार केला जातोय लॉंग ऑन सीमा पार येतोय हा षटकार। फलकावरती 30 नक्कीच आज तुषार धुमाल सर यांचा वाढदिवस आणि पुन्हा एकदा आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्यात। परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं डीजे ऑपरेटरकडून, त्याहीपेक्षा फलंदाजाकडून जे टायमिंग होतं ते आपलातून होतं, स्वीट साऊंड ऐकायला मिळालं आणि त्यावरती आला तो षटकार। मी उल्लेख केला की एक दोन मोठे फटके या मॅचमध्ये एक चांगला टार्गेट सेट करून देतील। 30 धावा आहे धाव फलकावरती, चला टीम मिटिंग घेऊ नका, जांबरुंग आणि अंजरुण संघ टीम मिटिंग घेऊ नका, 17 मिनिटांचा अवधी तुम्ही अद्यापपर्यंत वापरलाय, शेवटची 3 मिनिटे तुमच्याकडे असतील, त्याचा विचार करता तुम्हाला हे षटक आता 3 मिनिटांमध्ये कम्प्लीट करावं लागेल। कालच्या रात्रीमध्ये कालचे सामने सुद्धा उशिरानं सुरू झाले होते पण जी गोलंदाजांनी कामगिरी केली कमी वेळेत दिलेल्या वेळेत प्रत्येक संघाने आपली षटकं संपन्न केली आणि त्या कारणास्तव जो वेल खर्च झाला होता सुरुवातीला तो वेल तदनंतर मात्र वाचवला गेला। सुरुवातीपासून तुमचा प्रयत्न हा प्रामाणिक असायला हवा कारण डे नाईटची स्पर्धा आहे, डे नाईटची जरी पॅडी स्पर्धा असली तरी ही स्पर्धा रात्री सुरू होते आणि याचा विचार करता तुम्ही असं समजू नका की ही मॅच प्रकाश ज्योतातील आहे, आयोजकांचा वेल वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे। गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज निखिल, आउटसाइड ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय, फंसांचा इशारा येतो, हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त एकदम एका धावेच्या साह्याने 31 धावा लागत आहेत त्या धाव फलकावरती। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय फिरकी पट्टू आहे, अजून एक खराब चेंडू, मानसिक तणाव या गोलंदाजावरती दिसून येतोय। पॅडे असं वाटलं होतं दोन गाव एक टीम आहे, याचा विचार करता चुनिंदा खेळाडू घेऊन ज्या वेळेस संघ मैदानावरती उतरतात कारण दोन गावातून निवडून 11 खेळाडू मैदानावरती खेळ करतात आणि त्याचा विचार करता गोलंदाजाकडून अशी कामगिरी होईल ही अपेक्षा नसेल कोणत्याच संघाला, पण खराब कामगिरीचं प्रदर्शन निखिलच्या माध्यमातून, खराब चेंडू फेकले जातात, अजिबात वेग नाही या गोलंदाजाकडे पण त्याहीपेक्षा वेगापेक्षा या गोलंदाजाकडे नियंत्रण नाही आहे आणि त्या कारणास्तव लगातारचे दोन चेंडू स्वैर टाकतो या गोलंदाज। तिसरा लगातारचा तिसरा वाईड बॉल, पहिल्या मॅच मध्येच खरं तर आपण पाहतोय की जांबरुंग अंजरुण या संघाला विचार करण्यास भाग पाडलाय कारण आजच्या रात्री तिथे पहिली मॅच आहे, गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय, गोलंदाजांवरती विश्वास दाखवला, सुरुवातीला धावा रोखायच्या आणि त्यानंतर धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा, फलंदाजांना दाखवलेली पसंती आहे, पण फलंदाजांना जर टार्गेट अवाक्यात असेल तर फलंदाज चांगली कामगिरी करतील, अन्यथा अशी गोलंदाजी झाली तर बॅकफुटवरती असल्यानंतर मार्ग काढेल बॅटिंग करणारा झेनित कोपुले या संघ। हा फटका लगातारचे 3 चेंडू स्वेअर आणि त्यानंतर हा षटकार, याचा अर्थ एका चेंडूवरती तब्बल धावा आल्यात 9, एकूण धावसंख्या 39।
अंकित जहाना क्रिकेट संघ आपण बघतोय चिंचली गोहे एकता क्रिकेट आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। आज तिसरी डे नाईट इस मैच आपण पाहतोय। आयोजकांना धन्यवाद देऊया। मात्र या स्पर्धेनिमित्त सन्मान्य आमचे पाहुणे ज्यांचं आत्ताच्या ठिकाणी आगमन झालं आमचे अंकेजी तांबडे साहेब जे आमचे सावरोली जे आहेत मान्यवर त्यांच्या समवेत आपण पाहतोय। अकाजी केदारी जे मळवरून आलेले आहेत त्याचबरोबर सुरत केदारी मळवरून येथील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करून त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर नक्कीच त्यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती यावं। इथे हे षटक आता मोठं करण्याची संधी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण सुरुवात खराब केली या गोलंदाजानं आणि त्याचा विचार करता खरं तर एका चेंडूवरती अद्यापर्यंत 9 धावा खर्च करतो हा गोलंदाज। राज खरं तर अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता म्हणजे बॅकफूटवरती होता बॅटिंग करणारा झेनिथ कोपोली संघ पण तदनंतर खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आणि त्या कारणास्तव संकटातून मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या झेनिथ कोपोली या संघानं। डावखुरे आताचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत। अजून एक खराब चेंडू वाईल्ड बॉल तर पंच सुद्धा स्मित हास्य करतायत कारण मानसिक तणाव या गोलंदाजावरती दिसून येते। पंचांची आता खरी कसरत सुरू झाली आहे आणि तसं पाहायला गेलं तर आता धावा येत आहेत झेनिथ कोपोली संघासाठी। शेवटचं षटक आहे स्लॉगरमध्ये सातत्यानं आक्रमण केलं जातं पण दोन गाव एक टीम खेळत असताना अशा गोष्टी होणं ही मी तर म्हणेन लाजीरवाणी गोष्ट आहे जांभरुंग आणि अंजरुण या संघासाठी। हा नक्कीच अंकित विचार केला असेल गोलंदाजांना खऱ्या तर स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी करणं गरजेचं आहे। अशा वेळेस जर विचार केला 4 ओव्हरची मॅच आहे अशा रीतीने आपल्या संघासाठी आणि या धावा आता आपल्या संघासाठी वाचवायचे आहेत ते अशा रीतीने आपण तर सायन जास्त धावा खर्च करतो भाऊ आनंद कार्पेटच्या सायना चेंडू मिड विकेट मध्ये जाईल एक धाव मात्र धावून सदरित्या पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल सक्सेस होईल का डायरेक्ट हिट होतोय फलंदाज मात्र बाद धन्यवाद डीजे दावचित फलंदाज मात्र माघारी परतलेत। मी जे व्यासपीठावरती जी बारीक बारीक मुलं आहेत त्यांना विनंती करतो की आपण शांत राहा अन्यथा आपण खाली उतरलात तरी काही हरकत नसेल पण कृपा करून आपण शांत राहा। चिंचवली गोहे संघ क्वालिफाय झाला आहे टॉप 5 मध्ये। सटीक यॉर्कर वाईल्ड यॉर्कर होता अशा पद्धतीचे चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये फार प्रसिद्ध झालेत। गोलंदाजाचं हे खरं अस्त्र झालंय आणि त्या पद्धतीचा चेंडू फेकला गोलंदाज निखिल या गोलंदाजाकडून 41 धाव आहे धाव फलकावरती। रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न यावेळेस दंदन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात दुसऱ्या दावेसाठी सरसावतील दोनही फलंदाज आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईज करावी लागेल एक धाव जरूर मिळेल 42 या धावसंख्येवरती 7व्या विकेटचं पतन। धावसंख्या आहे धाव फलकावरती 42 7 विकेट गमावल्यात नवीन फलंदाज विजय येतो मैदानावरती। खरं तर हा फलंदाज कित्येक स्पर्धेत सलामीसाठी खेळताना आपण पाहिलाय पण आउट फॉर्म आणि त्या कारणास्तव टेनिस क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपण सातत्यानं पाहतो। या षटकातील चेंडू संपन्न झालेत 4 शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत। इथून पुढे किमान एक मोठा फटका एक आव्हानात्मक टार्गेट सेट करेल बॅटिंग करणाऱ्या झेनिथ कोपोली संघाच्या गोलंदाजांसाठी। हो अफलातून गोलंदाजी गुड कमबॅक म्हणता येईल एका चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर असं कोणालाही वाटलं नसेल हा गोलंदाज कमबॅक करेल पण ज्या ज्या वेळेला डावखुरा आताचे गोलंदाज अगदी लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतात त्या त्या वेळेला ती गोलंदाजी बघण्यासारखी असते
त्याच पद्धतीचे चेंडू फेकून मी कमबॅक करू शकतोय दाखवून दिलं निखिल या गोलंदाजानं. धावसंख्या स्थिरावेल 42 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू खरं तर खराब चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेगच्या दिशेने. चौकार पंचांचा इशारा येतो. वाईट वाईट प्लस फोर. पाच धावा एकूण धावसंख्या 47. थँक यू डीजे. अद्यापर्यंत 10 चेंडू या गोलंदाजाने फेकलेत. त्यामधील 5 चेंडू स्वैर आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 47. हा चेंडू यावेळेस विकेट जरूर मिळेल. पहिलं सत्र मात्र या ठिकाणी होते समाप्त. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 बाद 47. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये. जांबरुंग प्लस अंजरुण या संघाला 48 धावांची प्रति षटकागणिक 12 धावांची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. काय घडेल हे बघण्या अगोदर नुकताच व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. खरं तर पुण्यावरून आलेले आमचे पाहुणे प्रशांत दीक्षित उद्योजक आहेत. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभा असते प्रशांत दीक्षित साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन सन्माननीय प्रशांत दीक्षित साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल असं म्हटलं जातं. गेस्ट इज गॉड. आलेला प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही भारतीय संस्कृती. अतिथी देव भव आणि या भारतीय संस्कृतीचं जतन मात्र या व्यासपीठावरती केलं जात आहे. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन प्रशांत दीक्षित जे उद्योजक आहेत पुण्यावरून आलेले आमचे पाहुणे त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. यानंतर रानू आमगावकर साहेबांचा सन्मान करण्याची विनंती. मी राजू आमगावकर साहेबांचा सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. हेमंत पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते राजू आमगावकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्या अगोदर मी भातान प्लस परली आणि त्यांच्या विरोधात असेल लवजी प्लस शेकिन चिंचवली दोनही संघाच्या कर्णधारास नम्रतेची विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. भातान प्लस परली आणि त्यांच्या विरोधात लवजी प्लस शेकिन चिंचवली. राजू आमगावकर साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. कॅमेरामॅनचं फार चांगलं वर्क. कृष्ण म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी गेल्या 3 रात्रीमध्ये त्यांचे प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच त्यांना सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. यानंतर योगेश दादा खांडेकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कैलास पाटील यांना विनंती असेल की योगेश दादा खांडेकर साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचंय. पहिलं सत्र संपन्न झाले. धावफलकावरती धावा उभारल्यात 47. येणारे 24 चेंडू 48 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅचमध्ये दुसऱ्या सत्रात या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मनीष मुंडे सर. तत्पूर्वी डीजे. हॅलो. चला मॅच स्टार्ट केलं जाईल. पहिली मॅच या स्पर्धेची आपल्या समोर येते. स्पर्धेतील तृतीय दिवस जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित एकता चषक 2022 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये पाडेसर ही पहिली बॅटल रंगते. एकीकडे आपण पाहाल की जांबरुंग आणि अंजरुण संघ
तर दुसरीकडे आपण पाहाल खोपोली एक नगर परिपालिकेमधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एक ग्रामपंचायत विभागामधील एक खोंडा विभागामधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या चार संघांची दोन टीम मधली बॅटल पाहायला मिळते. आज 16 संघ पाडेसर या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि 16 संघ एकत्र होऊन 8 टीम या ठिकाणी बनवण्यात आल्यात. म्हटलं दोन गावची एक टीम असणार आहे, 5 ते 6 खेळाडू प्रत्येक गावातील चुनिंदा खेळाडू असतील. पंचांचा इशारा होतो या ठिकाणी, चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. म्हणजे चांगली संकल्पना तो पाहतो आज स्वतः. आज मात्र या ठिकाणी या स्पर्धेत आपण पाहतोय तिसऱ्या दिवस आणि रात्रीचा सामना होता. मात्र या ठिकाणी काही संघ उशीरा आले आणि त्याच्यामुळे आपण नाईटमध्ये हे सामने सुरू केले. आणि खरं तर प्रत्येक संघाने ज्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, खरं तर आयोजकाने तुमच्यासाठी स्पर्धा भरवली आहे, तर आयोजकांचा विचार करून आपण जो वेळ आहे तो वेळेच्या अगोदर आपण प्रत्येक संघ या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. नक्की सर, कारण की हीच वेळ सर आपण ज्यावेळेस स्पर्धा ठेवतो त्यावेळेस आपल्यावर आली तर आपले देखील रिॲक्शन तीच असते. त्यामुळे आपण आयोजकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आमचे प्रवीणजी लाळे साहेब प्रणाल आले या उद्योजक, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. अभिजित पाटील यांना विनंती करतो की प्रणाल लाले यांचं नाव अगदी आम्ही पाहिलं की बऱ्याच घरांमध्ये त्यांची ट्रॉफीवरची प्रतिमा पाहायला मिळते आम्हाला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी ट्रॉफीज पत्र सुपूर्त केल्यात. बऱ्याच स्पर्धांमध्ये काल झालेली भांडवस गावची स्पर्धा कबड्डीची, त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या ट्रॉफीज पाहायला मिळाल्या. हे खरं तर आता पाडेसर की वाढत चाललेली क्रेज आहे, अपडेट होत आहेत आता प्रत्येक जण, काहीतरी जीवनामध्ये नवीन बदल आणि संघर्षासाठी केलेली सर्व एक कला ही म्हटलं तर आपलं नाव कुठल्या ना कुठल्या गोष्टीने कुठल्या क्षेत्रामध्ये मोठं करण्याचं, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये आता प्रत्येक जण एक अव्वल दर्जाचा होऊन बसलाय, अपडेट होतोय आता स्वतःला. यावर काय म्हणणं असेल आपलं? हा नक्कीच, तर प्रत्येकाने आता स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण जगत असतो प्रश्न, तर विचार केला तर या ठिकाणी जे मान्यवर या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केलं जाईल ते आपण गोल्डन मॅन यांना संबोधूया. त्यामुळे या ठिकाणी गोल्डन मॅन म्हणून मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती काय घडलं मात्र चांगली सुरुवात करणे गरजेचे होते. विचार केला 24 चेंडू 48 धावांचं समीकरण जर विचार केला तर कठीण होईल. गोलंदाजी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. नक्की गोलंदाजी जर चांगली झाली तर फलंदाजांना अगदी बांधून ठेवलं जाईल, पण फलंदाज देखील त्या ताकदीच्या असणार आहेत. कारण की दोन गाव एकचा संघ पाडी सर म्हटलं तर चुनिंदा 5 ते 6 खेळाडू प्रत्येक गावातील घेणार आणि त्यानुसार संघर्षाची लढाई मैदानावरती केली जाईल. कुमार गोलंदाज आहे त्यावर पहिल्या बॉलवरती एक धावसंख्या आली. विकेटची अपील मागितली जाते पंचांकडे, इडिंगेची अपील मागितली जाते उपपंचांकडे, अपील केली जाईल. मनीष मात्र या ठिकाणी पहिल्या फेरीतला दुसरी मॅच असेल. मी या ठिकाणी पर्ली विरोधात प्लस भातांड आणि त्यांच्या विरोधात लवजी या दोन्ही संघाच्या संघटनेकडे आपण विनंती करूया. आपण आता जास्त वेळ न घेता शेवटचा पोकर अंतिम पोकर आयोजक सांगतायत की आपण लागलीच ताणफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. यस थँक्यू. बॉलला फिरवलं अक्रॉस द लाईन, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावसंख्येसाठी दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार. हब ट्रॅकर बॉल आहे, हब ट्रॅकर वन बाउन्स बॉल ज्यावेळेस अगदी आपण पाहाल की खेळाडू बीट होऊन अगदी खेळाडूच्या आवाक्या बाहेरून बॉल येतो त्यावेळेस आपल्याला तो वन बाउन्स रित्याचा चेंडू पाहायला मिळतो. पण हा हब ट्रॅकर बॉल होता. यावर खेळाडूची फक्त टेक्निकल क्षमता, खेळाडूची यावर पॅडीसर विचार क्षमता काय असते की बॉलला कोणत्या दिशेने फिरवायचं. जर या बॉलला वेगळ्या दिशेने फिरवलं असं सरळच्या दिशेने तर बॉल कट व्हायला खूप टाईम लागला असता. त्यामुळे एकतर अक्रॉस द लाईन नाही तर पॉईंटच्या दिशेवरून टपलवलेला बॉल हेच महत्त्व. पण पॉईंटची आउटफील्ड अगदी आपण पाहाल की थोडी स्लो, त्यामुळे खेळाडूने केलेला हा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल येतो, सेकंड स्लिप बॉल अडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतोय. एक जाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाईल. धावसंख्या देखील आकड्याने बदल केला जाईल. धावफळक पत्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 8 या आकड्यावरती 8 धावा धावफळकरती आता जाऊन पोहोचल्यात. आता 40 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. अगदी आपण पाहाल 48 धावसंख्या असताना 8 धावसंख्येचा पाठलाग केला या ठिकाणी. पुढे एकदा 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कुमार ची गोलंदाजी चालू आहे. बॉल अगदी आपण पाहाल की बाउंड्री लाईनच्या समीप जातोय. अडलाय बॉल, चांगले एफर्ट्स येत आहेत. सर एफर्ट्स आहेत ना खूप खूप महत्वाचे आहेत खेळाडूसाठी. तिसरे धाव पाडी सर, हे एफर्ट्स आहेत ना खेळाडूंचे हे खूप महत्वाचे आहेत.
ठासून भरलेली जी गुणवत्ता असते खेळाडूंकडे ती खूप महत्त्वाची असते. अगदी शेवटचं षटक आपण पाहिलं त्यामध्ये जो गोलंदाजाचा आत्मविश्वास होता तो संपूर्णपणे ढासळला होता. दिशा आणि दशा यामध्ये या गोलंदाजाने खूप वेगळी कामगिरी केली, कारण की दिशेवर जर गोलंदाजी टाकली असती तर अगदी त्याची सटीक लाईनवर आली असते, पण दिशेच्या विरोध भरकटला आणि त्याची दशा झाली. एक वेलंटी या शब्दाला पूर्ण बदलवून ठेवते, दिशा दशा. हा नक्कीच, आणि मनीष खऱ्या अर्थाने त्यांनी या गोलंदाजी सुमार दर्जाची केली, मात्र टप्पा अचूक होता, टप्प्यावरती नियंत्रण ठेवण्याचा कदाचित या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली असती. मात्र ज्या 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साधा गरज असेल ती 37 या धावसंख्येची. जरूर 37 धावसंख्येची गरज आहे, उल्लेख जरूर केला जातोय टप्प्यावरचा. पण ज्यावेळेस गोलंदाज वेगावर स्वार असतो त्यावेळेस त्याचा टप्प्यावरचं नियंत्रण हे अचूक हवं, नाहीतर वेग गोलंदाजाचा किती असला 50 असला आणि टप्पा जर वेगळ्या दिशेने पडला तर खेळाडूची फळी आणि त्याचा स्टान्स त्याची मेरिट फळीची जर चांगली असेल तर तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर यात शंका नाहीये. कुमार येतोय एक डाव पंचनकडे आपली मागितली जाईल रनआउटची. पंच तटस्थ आहेत, एकच डाव कम्प्लीट केली जाईल. धावसंख्येत एकाकड्याने बदल केला जाईल. 12 धावसंख्या धावपळकरती जाऊन पोहोचतात, 12 आकडा धावपळकर लागल्या जातात. 12 आकड्यानं काय दिलं नाही, या महाराष्ट्राला एक अशी माता दिली, या मातेने अशा पुत्रास जन्मास घातलं की ज्या पुत्राने या स्वराज्याची निर्मिती केली ते राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा आकडा आता धावपळकरती मात्र येऊन पोहोचला. आणि नुकतीच 12 धावसंख्या 12 धावसंख्येचा उल्लेख देखील या ठिकाणी होतोय. हा नक्कीच, आणि मनीष पाहिला सर 12 तारीख म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले अध्यक्ष शरदजी पवार त्यांचा जन्मतारीख देखील आपण जन्मदिन 12 तारीख आहे, 12वा महिना आणि 7/12 शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं कोरा करून कोणी दिला असेल त्या शेतकरी अपमाध्यय शरदजी चंद्रजी पवार ज्यांनी मात्र या ठिकाणी पाहिलं असेल पडत्या पावसामध्ये सभा घेऊन भाषण ठोकलं, कमाल केची कामगिरी. नक्कीच, आता चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि 36 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी दाखडायची गरज आहे, म्हटलं तर चेंडूपेक्षा जास्त सरासरी धावसंख्येची आहे. चेंडूच्या डबल चेंडूच्या विपरीत आता अगदी आपण पाहाल की धावसंख्या करायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 धावसंख्येचं समीकरण असणार आहे, टार्गेट असणार आहे. अगदी आपण पाहाल की 12.0 सरासरीचं असणार आहे. चला नाणेफेकीच्या कौलासाठी परली भातान आणि त्यांच्या विरोधात लौजी विरुद्ध चिंचवली, लौजीच्या सोबत चिंचवली संघ खेळाल आणि भातान आणि पडली या दोन संघादरम्यान अगदी आपण पाहाल भातान पडली लौजी शेकिन चिंचवली या दोन संघादरम्यानची मॅच या ठिकाणी आपण सर्व प्रेक्षकांच्या समोर येणारे चांगले मेजवानी आज फाडी सर आहेत. क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे त्यांच्याकडे, त्या समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतील. आणि आमच्या समोर आज 3रा दिवस अंकित जी मालुसरे असेल, तुषारजी दुमाळ असेल, त्याचबरोबर राज पाटील ऑफिशियल स्कोरर. इनसाइड डाउट स्टंप माळी सर आमच्याकडे वळत आहेत. अतिरिक्त धावसंख्येचा सिग्नल येतो, कवायत करतायत आता पंच. धावसंख्येत एकाकड्याने बदल केला जाईल, धावपळक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. क्या 13 क्या मेरा, पण आता कोणाच्या बाजूने हे सामना जात आहे पाहणं जातं खूप महत्वाचं ठरणार आहे आता पाडी सर, की ही बॅटल आहे. पाडीची गोलंदा पाडी सर अगदी आपण बाल मैदानात गोलंदाजी चालू, काय एफर्ट दिलेत खेळाडू, नाही काय एफर्ट दिले मैदानावरती, छेल पकडली जाईल. खेळाडू क्रमांक 1 मैदानातून बाहेर, मोठा झटका बसतोय. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. सर 10 वर्षातून फेमस झालं होतं, म्हणजे माणसाचे दिवस कधी बदलतील हे सांगणं कठीण आहे. अक्षय गोलंदाज गोलंदाजी मागवरती नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय देखील. पाडी सर आता संघर्षाची लढाई खूप महत्वाची आता मैदानावरती. जो संघ चांगले संघर्ष करेल, जो चांगले एफर्ट देईल, जो प्रयत्न करेल, त्या प्रयत्नांना या संघातून यश चांगलं मिळेल. एफर्ट दोन्ही संघ देतील यात शंका नाही, पण प्रयत्न तर एफर्ट पेक्षा जास्त झाले पाहिजेत, हे खूप महत्वाचे आहेत.
विकेट क्रमांक दोन मैदानातून बाहेर। आता थोड़ा अडचण येईल फलंदाजी करणारा संघ, कारण की बाग टू बाग दोन विकेट लागले जातात, एक विकेट लागली त्याच्या बाजूला दुसरी विकेट, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात। बघा मनीष, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा बिनबाद ही जमेची बाजू होती, आणि या षटकामध्ये खऱ्या तर मेहतेवर याने कमबॅक करून दिले आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतले। आता अडचणी आपण वाढल्या पाहिले असतील या संघाच्या वाढल्या गेल्यात, आता 35 धाव संख्येची गरज 16 चेंडूमध्ये। जरूर जरूर सर, कारण की हे क्रिकेटच असं आहे, कधी वरचं ठरणार आहे, कधी हा संघ बाजी तर कधी तो संघ बाजी मारणार आहे। हो या ठिकाणी मनीष या चेंडूवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातो, एक धाव धावून पूर्ण केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना दोन धावा या चेंडूवरती पूर्ण झालेत, 15 धावा लागल्यात। सर क्रिकेट खेळच असा आहे ना की ज्यांनी अगदी पहाल घरच्या कुठजीपासून क्रिकेटच्या मैदानाच्या मातीपर्यंत बसवणारा हा खेळ, कधी हा संघ वरसट चढणार आहे कधी तो संघ वरसट ठरणार आहे, कारण की दोन्ही संघ आता जिद्दीला पेटलेत, कारण की हा क्रिकेटचा हा त्यांना हट्ट पूर्ण करायचा आहे। बॉल उंच दिशेने फेकलाय, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रयत्न केले पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल जातोय, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, बऱ्याचशा वेळानंतर दोन विकेटच्या पतनानंतर आलेला हा दर्जेदार षटकार। या जर्बन सर आता वसंत जरूर फुटतंय, पण महत्वाच्या क्षणी आशेचा किरण उमटला आता मैदानावरती या षटकारानं। टीम मीटिंग घेऊ नका, स्पर्धेचा नियम पुनश्च एकदा आपल्या समोर सांगतो की मैदानावरती चर्चा करण्याची संधी ही फक्त यष्टीरक्षक आणि कर्णधाराला असणारे पंच आपल्याला देखील सूचित करण्यात येत आयोजकांकडून। जर तुम्हाला आढळलंच की जास्त टाइमपास होतोय तर आपण एक धावसंख्येचे पॅनल्टी जरूर देऊ शकता। पॅडी सर, काल देखील याच नियमाने स्पर्धा पार पडली की फक्त चर्चा करण्याची संधी कर्णधार आणि यष्टीरक्षक या दोघांनाच मैदानावरती असणार आहे। आता गरज असणार आहे 14 चेंडू आणि 27 धाव संख्येची। आता संघर्ष चांगला आहे पाडी सर, बॅटल चांगली असणार आहे। चला परली भातान आणि त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात खेळणारा लवजी शेकेन चिंचवली संघ, शेवटचा पुकार आपल्याला अंतिम कॉल असेल, हे षटक संपण्याआधी आपली उपस्थिती या ठिकाणी खूप महत्वाची आहे नाणेफेकीच्या कौलासाठी। चला दिगंबर मोरे, शिवा दळवी नाणेफेकीच्या कौलासाठी या। मनीष, खऱ्या अर्थानं वारंवार या ठिकाणी प्रत्येक संघाच्या संघनायकाला आपण बोलावलं नाही पाहिजे, खऱ्या अर्थानं हा नियम कुठेतरी प्रत्येक संघाच्या कर्णधार विचार केला पाहिजे। पनवेल परिसरामध्ये तुम्ही जा, तुम्हाला एकच या ठिकाणी कॉल, त्याच्यानंतर कॉल दिला नाही, जर तुम्ही आलात तर संघ सुद्धा बाद करा, म्हणजे असे निर्बंध तुमच्यावरती लावले जात आहेत। म्हणजे तुम्ही आता चांगला क्रिकेट खेळा, क्रिकेट व्यवसाय चांगला, आपण या ठिकाणी क्रिकेट आता चांगल्या रीतीने खेळला जातोय, एक मोठ्या उंची क्रिकेटने गाठली आहे, तर अशा वेळी तुम्ही प्रत्येक कर्णधारांनी एक एक गोष्टीकडे आता लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच सर दिलं पाहिजे, कारण की ज्यावेळेस आपण स्वतःची स्पर्धा घडवतो आणि त्या स्पर्धेमध्ये जर एखादा संघ उशीर आणि आला तर आपली देखील रिॲक्शन तीच असते, त्यामुळे आपण आयोजकांना प्रथमतः समजून घ्या। अतिरिक्त बॉल येतोय, पंचांनी अतिरिक्त चेंडूच सांगता केली आहे, धावपळ आपण पाहाल एक आकड्याने पुढे जाईल 22 आकड्यावरती। मनीष, खरं तर विचार केला नाईटची स्पर्धा आहे, बराचसा खर्च आयोजकांचा सुद्धा होतोय, खरं तर पाहिले असतं हे लाईट तुमच्या समोर आहेत, त्या फंडलाईस आपण पाहतोय, त्या डिझेलवरती चालू आहेत, हा सुद्धा विचार केला पाहिजे। म्हणजे पुन्हा एकदा ठिकाणी आपण बघतो गोलंदाज थोडीशी बिघडतोय, स्वयर चेंडू बॅक टू बॅक, हा दुसरा स्वयर चेंडू फेकला जाईल। आता 14 चेंडू मध्ये समीकरण पाहिलं असेल 25 धाव संख्येचा, या ठिकाणी नुकतं ज्यांचं शुभागमन होत आहे ते आमचे ढेकू गावचे सर्वांचे लाडके आदरणीय नारायण दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, एक ढिकू गावातील खूप चांगलं नाव आहे आमचे आदरणीय नारायणदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे बाबांचं, आपण व्यासपीठावर या आपलं सहर्ष स्वागत असेल। बॉल सरळ आपण पाहत आहे की जातोय,
डॉट जातोय बॉल, काय बदनाट गोलंदाजी चालू. आता एक बॉल डॉट, कधी षटकार, कधी चौकार, कधी विकेट लागली जाते. कमबॅक करण्याचे चेंडू आता मैदानावरती खूप चांगले फेकले जात आहेत. पुनश्च एकदा गोलंदाज गोलंदाजी मागवरती येतोय. अक्षय स्पिप करण्याचा प्रयत्न आहे. येस डेफिनेटली बॅट बॉल. धावसंख्येत एक याकडाने बदल केला जाईल. 24 जावा धावपळकरती येऊन पोहोचल्या जातात. खरं तर बघा मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं खेळाडू कॅम्प असेल. जर फर्स्ट एड असेल मैदानाच्या आतमध्ये आपण आयोजक जरा ठिकाणी फर्स्ट एड घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मग आता 24 धावात धावती धावपळकरती मनीष आपण पाहिले असेल लागले. 24 धावसंख्येची अजून एक गरज आहे. चला मैदानामध्ये पाणी आपण घेऊन जाऊ. बघा ज्या खेळाडूवर जास्त दुखापत असेल प्लीज आपण त्यांना बाहेर घ्या. आणि टॉस साठी अंकित माणूसरे आपण वारंवार या ठिकाणी चर्चा केली होती की या ठिकाणी शेवटचा कॉल दोन्ही संघाला दिलाय. त्याच्यापेक्षा अजून वेळ होतोय तरी दोनच संघ उपस्थित होत नाहीयेत. कारण आपण दोन्ही संघाला विनंती असणार की आपण लगेच लागलीच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सच्या समोर आपण या. मात्र विजयासाठी 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 धावा तर मनीष आपण मात्र धावफलकावरती लागले. 24 धावसंख्येची अजूनही मैदानावरती आतमध्ये गरज आहे विजयासाठी. चांगली मॅच होईल असून अजून माझ्या सामन्यामध्ये काही घडलं नाही आहे. कोणी जिंकला नाही आहे, कोणी हारला नाही आहे. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आपण पाहिला असताना डू अँड आय स्थिती म्हणजे समतोल हा सामना आहे. आत्तापर्यंत बॅलन्स आहे. मात्र पाहूया अजूनही 13 चेंडू शिल्लक असेल. या षटकात एक चेंडू बाकी असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोळ खेळाडूला थोडासा कमी पण होतं. इंजुरी किंवा क्रॅम्प निर्माण झालाय त्याच्यामुळे थोडासा आपण सामना थांबवलेला आहे. जरा पंच जास्त जर दुखापत असेल तर प्लीज आपण बाहेर घेऊन या. त्याच्या बदल्यात आपण दुसरा खेळाडू देऊ शकता. नक्कीच सर, की सामना आता समतोल आहे. एकाच परड्यामध्ये आता दोन समान वजन आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू पाहायला मिळतात. एकाच पटरीवरती दोन ट्रेन एकमेकांच्या विरोधात आहेत. पण ज्याचं जास्त वजन, ज्याचा जास्त जोर, याची साईड चांगली, तो संघ या स्पर्धेमध्ये आज बाजी मारली. या संघाने सर यजर्मन या ठिकाणी दुःखचं ज्यांचं शुभागमन झालं ते आमच्या डुकूगावचे सर्वांचे लाडके नारायण दादांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय आमचे हा मान्यवरांच्या शुभे हस्ते मनीष आपण टॉस करणार आहोत. सुनील दादांना आपण विनंती करूया की आपण आपल्या सुनील दादा सुखदर साहेब आमचे मान्यवर आहेत. या मान्यवरांच्या शुभे हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. मात्र 24 धावसंख्येच्या असूनही मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपण मनीष पाहतोय. जो फलंदाज असेल सनी, हा जबरदस्त फटका. मात्र पाहूया एलिमिनेशन थोडंसं कमी पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, शत्ररक्षण कुठली, पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी त्या खेळाडूला मला असं वाटतं कॅम्प निर्माण होतोय. बघा जास्त दुखापत होते मात्र जीवाच्या पलीकडे आपण जास्त क्रिकेट खेळू नका. जर तुम्हाला जास्तच जर प्रॉब्लेम असेल तर कृपया करून आपण मैदानाच्या बाहेर आहे. मात्र विकेट या चेंडूवरती आली आहे आणि आता अडचणी वाढल्या असतील. आता फक्त 24 धावसंख्येची आता गरज असेल 12 चेंडूमध्ये. घेऊन जा स्वयंसेवक. मान्यवरांच्या सुभे हस्ते टॉस केला जाईल. एक चांगली मॅच, हाय व्होल्टेजचा सामना, सेकंड राऊंडची मॅच, पहिल्या फेरीची दुसरी मॅच, एक चांगला संघर्षमय मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण जर पाहिलं असेल पनवेल तालुक्यावरून आमच्या भातांना संघ असेल त्याच्यावर पर्ली असं दोन्ही मिळतो हा संघ सामना संघ असेल. त्याच्यानंतर लवजी आणि शकील चिंचवली अशी आणि 12 चेंडूमध्ये आता गरज आहे 24 धावसंख्येत. म्हणजे प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी आत्तापर्यंत राखली आहे आणि 12ची सरासरी आत्तापर्यंत प्रथम षटकापासून जी गरज आहे तीच गरज आपण आता पाहिली असेल 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर, आता 12 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. सामना समतोल दोन्ही संघाच्या बाजूने. ज्या चेंडूमध्ये धावा डिफेन्स करायच्या होत्या, चेस करायच्या होत्या, त्या तशाच्या तसाच खेळ मैदानावरती चालू आहे. सरासरीनुसार खेळ मात्र फलंदाजी करणारा संघ देतो करतोय.
ऋतिक इलेवन परली भातान हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे हा नक्कीच त्या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. चार ओवरची मॅच असेल आणि एक षटक पॉवर प्लेचा असेल याची आपण दक्षता दोन्ही संघाच्या संघाने इकडे घ्यायचंय. मात्र अजून या सामन्यामध्ये विचार जर केला काही घडलं नाही मनीष, या सामन्यात कोणी जिंकला नाही कोणी हरला नाही आहे. सामना जर विचार केला आतापर्यंत दोन्ही बाजू दोन्ही संघाच्या बाजूने समतोल आहे. मात्र विजयासाठी 24 धावसंख्येचे गरज 12 चेंडूमध्ये 12 चेडू 24 धावसंख्येचे गरज वारंवार हा उल्लेख आपल्याला करायला लागेल. कारण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस धावसंख्यांचा पाठला करत असताना त्यावेळेस मनीष आपण वारंवार या ठिकाणी चेंडू आणि धावांचा हा गणित प्रत्येक खेळाडूला आपण सांगितलं पाहिजे. नक्कीच 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असणार आहे. आता या ठिकाणाहून आता चला स्पीड अप करा. 51 मिनिटं झालीत खरं तर. आता 9 मिनिटाच्या आतमध्ये 2 षटकं फेकायचीत आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 12 चेंडू 24 धावसंख्येची गरज. गोलंदाज आठवतो काय ना जकात बारा फटका. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावसंख्येसाठी सूरज पाल या गोलंदाजावर चढवलेलं आक्रमण. बॉल डायरेक्ट बाहेर जातो बाउंड्री लाईनच्या. षटकार. आलेले आहे त्यांच्यासाठी पारितोषिक आलं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. या ठिकाणी निखिल माळुसरे युवा सेना अधिकारी चौक यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रशांत आपल्यासाठी हा पारितोषिक लावलं गेलंय. खरं तर पाडी सर एक महत्वाची सूचना. आता अगदी आपण पाहिलं ज्यावेळेस खेळाडू थोडा दुखापत झाला त्यावेळेस 12 प्लेयरचं महत्व काय असतं. जर त्या खेळाडूला जर बाहेर यायचं झालं असतं तर 12वा खेळाडू कंपल्सरी आतमध्ये जाणं महत्वाचं आहे. जरी अतिरिक्त खेळाडू तुमच्या पावेलियनमध्ये बसून जरी असेल तो आतमध्ये जाऊ शकत नाही. 12th पण जाऊ शकतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसरा चेंडू सरळ जातो. जी 12ची सरासरी होती तो 2 चेंडूंमध्ये या ठिकाणी आता कंप्लीट केले. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मैदानावरती गेलेत जे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खालापूर तालुक्याचे प्रेसिडेंट आहेत. खर तर असोसिएशन अगदी आपण बहाल प्रत्येक असोसिएशन हे कठोर निर्णय पाळणारे असतात. पनवेल असोसिएशन असेल कर्जत असोसिएशन असेल हे जे असोसिएशन आपल्याला पाहायला भेटतात नियम ते नियम. मोठा फटका सूरजच्या गोलंदाजीवर चढवलेलं आक्रमण. आक्रमण हे पवित्र. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही आहे माझी ओळख, ही आहे माझी स्ट्रॅटर्जी, आहे माझा प्लॅनिंग. दुसऱ्या संघाच्या विरोधात रचलेले हे कटकार असेल. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दिसणार आहे हा बघा ना. खऱ्या तर मनीष खऱ्या तर प्रशांतसाठी पारितोषिक लावलं होतं आहे. मात्र फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी चौथा षटकार या चेंडू होते ना. बघा याच षटकारासाठी पारितोषिक येतं आमच्या आदरणीय प्रणाल पाटील यांच्याकडून गोल्डन मॅन.